मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो आमचे सहायक समालोचक उत्तम सावंत सरांना विनंती आहे मायक्रोफोन चा ताबा घ्या. एमवायएफसी संघ सरा टॉस करायचा आहे संघ नाही घ्या आणि नेहरू चौक चला टॉस केला होता नाणेफेकीचा कौल केला होता पहिला चेंडू मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय चार धावांसाठी चौकार छत्रपती संघ तुमचा एक अतिरिक्त खेळाडू पाठवा पुन्हा एकदा दर्शन रावलचा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार फटकाचा धुआधार हा गेला चौकार उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार लागोपाठचे दोन चौकार आपण पाहतोय रिव्हर्स देखील मैदानामध्ये खेळलाय दर्शन रावळ ऑन दी स्ट्राइक वरती आहे पुन्हा एकदा रिव्हर्सचा लागोपाठचा दुसरा फटका एक सिंगल आली एका धावेने वाढ होती अतिरिक्त धावफलक एका धावेने वाढला जातोय धावफलक किती धावा आहेत नऊ धावा षटक क्रमांक एक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाजाचा मार्क होती गोलंदाज रईस गोलंदाजाचा मार्क होते आहे दर्शन रावल नॉन स्ट्राइकला वैयक्तिक नऊ धावसंख्येवरती खेळतोय तर स्ट्राइक वरती नरेश खांगटे सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन केले गतीमध्ये बदल केलाय डॉट बॉल निर्धाव चेंडू कम बॅक मैदानाच्या आतमध्ये करतोय रईसची गोलंदाजी पहा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते गाव चॅम्पियनचा चालू असणारा दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना जो मैदानावरती खेळवला जातोय सुरक्षण मैदानाच्या आतमध्ये खेळलाय सुसाट वेगानं सुटणारा चेंडू सीमारेषा पार चार धावा फटकाचा धुआधार हा गेला चौकार उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार छत्रपती ग्रुप आणि के आर सी सी ग्रुप या दोन संघांच्या दरम्यान चालू असणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतो की ज्यांनी या स्पर्धेला सौजन्य केले स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सूर्यकांत भंडलकर प्रतिष्ठान संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळ वेतारेश्वर मित्रमंडळ शिवतेज मित्रमंडळ हुतात्मा राजगुरु स्पोर्ट्स क्लब एक चांगला चेंडू आणि त्यावरती एक सिंगल येते मात्र नकार दिलाय डॉट बॉल आलाय षटक क्रमांक संपले गेले धावपल कोती धावा आहेत बिनबाद 13 धावा हुतात्मा राजगुरु स्पोर्ट्स क्लब नेहरू चौक मित्रमंडळ संत सावतमाळी मित्रमंडळ अहिल्यादेवी मित्रमंडळ मोती चौक मित्रमंडळ छत्रपती मित्रमंडळ स्वराज्य मित्रमंडळ समता मित्रमंडळ वडगादी चौक एमओएससी ग्रुप बीएमसीसी ग्रुप आणि केआरसीसी ग्रुप या सर्वांचं या स्पर्धेला सौजन्य आहे आणि तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या निमित्तानं गाव चॅम्पियनच्या माध्यमातून देखील हे संघ आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत
स्ट्राइक वरती पुन्हा एकदा सज्ज होते दर्शन रावळ। डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहतोय, षटक क्रमांक दोन मैदानाच्या आत मध्ये आहेत। गाव चॅम्पियन आपण मैदानावरती पाहतोय, अर्धेच चषकचा थरार मैदानावरती पाहायला मिळतो आणि गाव चॅम्पियन मधील चालू असणारा दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना जो मैदानावरती खेळला जातोय। एक चांगला सामना आहे, सुरेख चेंडू बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा डॉट बॉल। दर्शन रावळला उभं करून ठेवलं गेलंय, थांबून ठेवलंय, जखडून ठेवलंय, धावांपासून त्याला वंचित ठेवलंय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होती। सुरेख चेंडू बाराचा काळ हवेत, आकाशाला गवस निघालतोय आणि झेल सुटलाय। कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती पहा प्रयत्न करताना पाहायला मिळणार, क्षेत्ररक्षक दूरवरती होते, एक दोन तीन क्षेत्ररक्षक आपण पाहिले। चेंडू मधोमध पडलाय, जेल ड्रॉप झालाय, कॅच मैदानावरती सुटलाय, दर्शन रावळला जीवनदान। एक सिंगल आली, धावल कधी धावाय 14 धावा। पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत। सुरेख चेंडू पुढे सरसवत खेळला, एक चांगला फटका आणि आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे डॉट बॉल। बॅट वरती चेंडू पाहायला मिळत नाही, एक सिंगल देखील मैदानावरती पाहायला मिळत नाही। निर्धाव चेंडू आहे, धावपळकती धावपळक स्थिर आहे, 14 धावा ज्या धावपळकती बनवल्या गेल्यात। षटक क्रमांक दोन मैदानावरती चालू आहे, धावपळक स्थिर आहे, धावपळकती धावा आहेत 14 धावा। पुन्हा एकदा डॉट बॉल, दुसऱ्या क्रमांकाचं षटक तुम्ही जर पाहा ना, सागरनं केलेली गोलंदाजी मी तर म्हणेल जादुई गोलंदाजी आहे। चमत्कार त्यानं मैदानावरती केला, या षटकात फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली गेली। दर्शन रावळला तर उभं केलं पहिल्या तीन चेंडूवरती आणि त्यानंतर लागोपाठचे दोन डॉट बॉल नरेश खांगटीला देखील त्यानं उभं केले। लोअर फुलटा चेंडू मैदानावरती खेळला, एक सिंगल आले, दुसरा लावायचा प्रयत्न होतो की काय, एकाच धावेवरती समाधान मानल्या ते दोन धावा षटकात आल्या, षटक क्रमांक संपले गेले, दोन षटकांचा खेळ संपलाय, धावपळकती धावा आहेत बिनबाद 15 धावा। या षटकामध्ये पाहतोय आतापर्यंत फक्त दोन धावा आल्यात, स्पर्धेच्या निमित्तानं वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत, सलग 4 षटकार, सलग 4 चौकार, सलग 4 विकेट यांसाठी पारितोषिक आहेत। उद्योजक निलेश शेठ घुमटकर यांच्या वतीनं 5555 रुपये, नगरसेवक राजकू नगर नगरपालिका रावलद आडारी यांच्या वतीनं 5555 रुपये, नगरसेवक राजकू नगर नगरपालिका शंकर शेठ राक्षे यांच्या वतीनं 5555 रुपये। मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक फ्रीज आहे, उपसरपंच रेटवडी राजू शेठ जाधव यांच्या वतीनं। तर फायनल मॅन ऑफ द सिरीज साठी, मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक आहे राहुल शेठ तांबे, संचालक राजकुर नगर सहकारी बँक यांच्या वतीनं 5555। उत्कृष्ट गोलंदाज एलईडी टीव्ही, उत्कृष्ट फलंदाज एलईडी टीव्ही सचिन मदवे नगरसेवक राजकुर नगर आणि उद्योजक सन्माननीय गणेश शेठ काळे साहेबांच्या वतीनं। सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे व्हाइट बॉल, अतिरिक्त धावपळकती वाढ होती। सुरेख चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, एक सिंगल घेतली गेली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय की काय आणि पाहायचंय एक धाव जी मैदानावरती घेतली आहे। षटक क्रमांक आपण पाहतो, तिसऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये आहे, 27 धावा धावपळकती 17 धावा धावपळकती आहेत।
दर्शन रावतचा ब्लास्ट चेंडू पोहोचलाय फाइन लेग क्षेत्रात, वन हैंड कैच, कैच ऑफ द मैच, फलंदाज दर्शन रावल बाद। संदेश साधुनी थेट पठ्याने घेतली झनझनीत विकेट, उद्योजक मान्य मनोज दादा बोराडे आणि नितीन शेठ अण्णा भंडलकर यांची बळीची। पाना या स्पर्धेचं आयोजनच असं, तुम्ही मैदानावरती काही जरी केलं ना तरी तुम्हाला पारितोषिक आहे। त्यानं फक्त असा हात केला, कॅच पकडला आणि त्याला पारितोषिक आहे। मुख्य आयोजक अशुभांच्या वतीनं 200 रुपयांचं। कॅच पकडलाय सुरेख, एका चांगल्या फलंदाजाला त्यांना पूर्णपणे डगआउटचा इशारा दिलाय। दर्शन रावळ बाद झालाय, चला वेळ वाचवा। लागोपाठचे 3 षटकार कुणी खेळा, मुख्य आयोजकांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। गाव चॅम्पियनला घरच्या खेळाडूंना पारितोषिक लावलं जाते। सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या क्षेत्रात पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चौकार, 4 धावा। फटकाचा ध्वजार हा गेला चौकार, उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार। षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे, धावपळकती धावा आहेत, 1 गडी बाद 21 धावा। यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना नेहरू चौक आणि त्यांच्या विरोधात MYFC क्रिकेट क्लब या दोन संघांच्या दरम्यान। सुरक्षण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बहरदार, धावाची संधी आणि पाहायचे बॅकअप साठी यष्टरक्षक राहुल फलंदाज धावात। षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना नरेश खांगटे देखील बाद झालाय, धावपळकती धावा आहेत, 2 गडी बाद 21 धावा। मयूर घुमटकर आणि दीपक तारू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। दीपक ऑन स्ट्राईकला, मयूर नॉन स्ट्राईकला, गोलंदाजच्या मार्क होती गोलंदाज किशोर। लोअर फुल टच चेंडू मैदानावरती पंच निकवले, नो बॉल बीमार आणि चेंडू फरार, बोनसच्या रूपानं आल्यात। अतिरिक्त धावपळकती, 5 धावानं वाढ होती, नो बॉल, 4 धावांचा बायच्या रूपात येत आहेत, 5 धावा वाढ होते। धावपळकती धावा आहेत, 2 गडी बाद 26 धावा। षटक क्रमांक 3 मैदानावरती चालू असताना पुढील चेंडू फ्रीड बॉल, फ्रीड चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे। बराचसा काळ हा वेळ क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जेल सुटलाय, 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, नकार कळवलाय, 2 धावांनी वाढ होतीये। धावपळकती धावा आहेत, 28 धावा, 2 गाड्यांच्या मोबदल्यात। KRCC क्रिकेट क्लब आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय, एक पारितोषिक आलं त्यांच्यासाठी, अनोखा आहे चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती, 1 षटकावरला चेंडू अडवला गेलाय, 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात। तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो की काय, नकार दिला, 2 धावांनी वाढ होती, षटक क्रमांक 3 संपले। धावपळकती धावा आहेत, 2 गडी बाद 30 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 31 धावा 18 चेंडू मध्ये KRCC क्रिकेट क्लब संघाला। चला वेळ वाचवा, छत्रपती वॉरियर संघाला विनंती आहे। राजकोट नगरीचे माजी उपसरपंच मंगेश दादा गुंडाळ्यांच्या मालकीचा संघ आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा बनवायच्या, तर KRCC संघाला एक पारितोषिक आलंय। या जर धावा बनवल्या, सामना जर जिंकला, तर KRCC ग्रुपचे असणारे मित्रमंडळाचे असणारे अध्यक्ष, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक कहाणे यांच्या वतीनं वीट सागर प्लाझाला तुम्हाला पार्टी आहे। अनोखं पारितोषिक आहे KRCC संघासाठी। अभिषेक कहाणे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, लाईव्ह आनंद घेत आहेत, त्यांनी KRCC संघाला एक अनोखं पारितोषिक लावले। हा सामना जर त्यांनी जिंकला, छत्रपती वॉरियर्सला जर पराभूत केलं, तर त्यांना वीट सागर प्लाझाला पार्टी आहे। चला वेळ वाचवा, बॅट्समन चला आणि छत्रपती वॉरियर्स, तुम्ही जास्त वेळ घेत आहे, दर्शन सर विनंती आहे। स्पर्धेमध्ये पॅनल्टीचा देखील एक रूल आहे आपल्याकडे,
आणि तो मग तुमच्यावरती लागू होईल. त्यामुळे विनंती आहे वेळ वाचवा. दोन पंच आहेत महेंद्र सावंत आणि दुसऱ्या बाजूला किरण सावंत. या पंचांना विनंती आहे जरी सावंत बंधूंची जोडी असली समालोचक देखील सावंत आहे पण तुमच्या रकमेत कापात होईल. तिघांच्या देखील रकमेत कापात होईल त्यामुळे विनंती आहे. किरण सावंत आणि महेंद्र सावंत आज आपल्याला फायनल खेळवायचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला विनंती आहे दर्शन रावल सर तुम्ही जास्त वेळ घेताय. छत्रपती वारियर चला वेळ वाचवा. चला वेळ वाचवा. यानंतर आपल्याला एक सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवायचा आहे. वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. के आर सी संघाकडनं सलामीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. सामना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगवला जातो. एक चांगल्या प्रकारचं कामकाज मैदान होती. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी मैदान होती बनवायचे त्या 31 धावा. चला वेळ वाचवा. दोन्ही संघांना विनंती आहे जास्त वेळ घेत आहे. 4:20 झालेत. अजून आपल्याला 3 ते 4 सामने खेळवायचेत. प्रत्येक षटकाराला अशुभांच्या वतीनं 200 रुपये आणि पहिला चेंडू सी मारी चपार खनखनीत चौकार 4 धावा. फटकाचा धुआधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा चौकार. एक चांगला फटका पाहणा गतीचा वापर केला. दिशा दिली चेंडूला आणि चेंडू पूर्णपणे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फाईन लेगला भिरकावलाय. 4 धावा वसूल केल्यात. संघाचं खातं खोलले. धावपळकोती बनवलं गेला 4 धावा. किशोरनं देखील आपलं वैयक्तिक अकाउंट खोलले. धावपळकोती धावा आहेत बिनबाद 4 धावा. किशोर स्ट्राईक वरती आहे. सागर नॉन स्ट्राईक ला आहे. दीपक तारू गोलंदाच्या मार्क वरती आहे. संघ मालकांच्या वतीने खूप मोठी पारितोषिक आहेत. खूप मोठ्या अपेक्षा आहेत मंगेशदादा गुंडाळ साहेबांना. दुसऱ्या बाजूला अभिषेक कान्यांना आणि चेंडू वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. अतिरिक्त धावपळकोती वाढ होते. धावपळकोती धावा आहेत 5 धावा. प्रेक्षकांना खेळाडूंना देखील आव्हान आहे. उद्या स्पर्धेची मेगा फायनल आहे. ग्रँड फायनल आहे. सर्वांना उद्या आग्रहाचं निमंत्रण आहे. संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं स्पर्धेचे आधारस्तंभ उद्योगपती नितीन अण्णा भंडलकर साहेबांच्या वतीनं सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. गॅपमध्ये चेंडू गेला. एक सिंगल घेतली गेली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावबादची संधी आणि फलंदाज मैदानावरती पोहोचला गेलाय. सुरक्षितरित्या त्यानं 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावा वसूल केल्यात. धावपळकोती धावा आहेत बिनबाद 7 धावा. उद्या स्पर्धेचा मेगा फायनल आहे. ग्रँड फायनल आहे. सेमीफायनलचे धगधगते थरार पाहायला मिळतील. उद्या तुम्हाला प्रत्येक संघात 2 आयकॉन खेळाडू जे पाहायला मिळतील. उद्या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे. फायनल साठी तुम्हाला चेअर्स गर्ल देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. एक बहरदार आयोजन आणि नियोजन दरवर्षीप्रमाणे गतवर्षी देखील आपण पाहिलं. सालावत प्रमाणे यावर्षी देखील आपण 26 जानेवारीला मेगा फायनल ग्रँड फायनल घेतोय. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. प्रेमाचं निमंत्रण आहे. राजगुरुनगरीचे माजी उपसरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अश्विन कुमार भंडलकर आणि मित्र परिवाराच्या वतीनं संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सुरेकांत भंडलकर प्रतिष्ठानच्या वतीनं जाव्यात मैदानाच्या आतमध्ये एक सामना पाहायला मिळतोय. 31 धावा बनवायच्या. धावपळकोती बनवल्या गेल्या 7 धावा. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. लोअर फुल टाच चेंडू दिशा बरकटलाय. वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावपळकोती धावा आहेत 8 धावा.
आठ धावा धावल षटक क्रमांक एक मैदान आत मे चलो है। केआरसीसी ग्रुप और छत्रपति ग्रुप या दोन संघा दरमियान चालू सामना लोअर फुलटा चेंडू भिरकावला डीप मिड विकेट चेंडू पोहोचला सी मारी शपार षटकार सहा धावा मी पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा RDS चषकचा छवा मिळाल्या सहा धावा साई सायन्स अँड ब्रिक सप्लायरचे मालक मान्य आशू भाऊ भंडलकर यांचा दंदने दंदने शका शका आक्रमण केलं गेलंय किशोरनं हात खोलले तीन चेंडू खेळलाय बारा धावा त्यानं मैदानावरती बनवल्यात एक षटकार एक चौकार त्यानं त्याच्या बॅट्स मधून खेळलाय। राजकुंड नगर जरी गाव चैम्पियन असेल तरी गावातील खेळाडू चमकतात पुन्हा एकदा सुरेख चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे एक सिंगल आले दुसरा धावाचा प्रयत्न झालाय नकार कळवलाय एका धावेने वाढ होती धावपळकती पंधरा धावा धावपळकती आज षटक क्रमांक एक मैदानावरती चालू आहे एकतीस धावांचा पाठलाग मैदानावरती केला जातोय एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे गोलंदाजा मार्क होती गोलंदाज सज होतोय दीपक तारू स्ट्राइक होती फलंदाज सागर डावखुरे हातीचा मैदान होते आहे कशा प्रकारे कामगिरी सागरच्या बॅट्स मधून पाहायला मिळते स्ट्राइक वरती सागर आहे नॉन स्ट्राइकला किशोर तर गोलंदाजाच्या मार्क होती गोलंदाज दीपक डावेशीच्या बऱ्याच सकाळ चेंडू बाहेर आहे व्हाइट बॉल अभंतर धाव संख्येत वाढ होते गोलंदाजाला दंडित केलं जाते अतिरिक्त धावपळ करते एका धावेने वाढ होती धावपल एका धावेने पुढे सरसवतोय धावपल कोती धावायत पहिलं षटक चालू असताना सोळा धावा ज्या धावपल कोती बनवल्या गेल्यात पुन्हा एकदा गतीमध्ये बदल केला व्हेरिएशन दाखवलंय चेंडू स्लोवर वन जमिनीचं समांतर राहतोय चेंडू डॉट बॉल निर्धा चेंडू आलाय कमबॅक मैदानावरती केला गेलाय अफलातून गोलंदाजी चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुढे सरसवत खेळला डान्सिंग नांदो विकेट स्टेप आउट झाला एक सिंगल येते षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपले एक षटक मैदानावरती संपले गेले धावपळकती धावा आहेत बिनबाद सतरा धावा चला वेळ वाचवा छत्रपती ग्रुप मित्रमंडळ संघाला विनंती आहे पहिले षटक संपले गेले सतरा धावा मैदानावरती बनवले गेल्यात शेवटचे बारा चेंडू आणि विजयासाठी चौदा धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते चेंडू कुणाकडे सोपवला जातोय कशा प्रकारे कामगिरी गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते बारा चेंडू आणि चौदा धावा मैदानावरती बनवायच्या आहेत यानंतरचा सामना नेहरू चौक आणि त्यांच्या विरोधात MYFC चला वेळ वाचवा विनंती आहे दोन्ही संघांना वेळ वाचवणं गरजेचं आहे बारा चेंडू आणि चौदा धावा सुरेख चेंडू मैदानावरती आहे बाराचा काळ हा वेद क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सेल पकडलाय फलंदाज बाद पहिली विकेट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रईस कशा प्रकारे कामगिरी करतोय गोलंदाजीतून त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली जुना जाणता खेळाडू आहे बरंच क्रिकेट त्यांना खेळ आहे KRCC संघामध्ये आज तो तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते सागरदादा लाखे यांची अनुपस्थिती होती ते देखील उपस्थित झालेत मनपूर्वक स्वागत आहे चला वेळ वाचवा विनंती आहे महेंद्र सावंत सर आणि किरण सावंत सर बॅट्समनला जरा झटपट बोल बोलवा वेळ आपल्याकडे कमी आहे अजून बरेच सामने आपल्याला मैदानावरती खेळवायचे सतरा धावा धावपळकती आहेत अजून 14 धावा बनवायच्या आहेत 11 चेंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा कमबॅक केले दर्शन रावळनं गोलंदाजी चेंडू हातामध्ये घेतलाय डॉट बॉल दुसरा मैदानावरती पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली दुसरा चेंडू डॉट बॉल सामना आलाय 10 चेंडू 14 धावा समीकरण बदलले गेले कमबॅक मैदानावरती केले गेले
पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक मस्त क्यूपर जास्त षटकार सदावा. मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा. आरडीएस चषकचा छवा मिळाल्या सहा धावा. साई सँड्स अँड ब्रिक्स सप्लायरचे मालक मान्य आशुभाऊ बंडलकर यांचा दंडने. सहा धावांनी धावपले पुढे सरसवले विजयासाठी आठ धावा. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगला फाईन लेगला वाघांची दाढ पोडला पार छत्रपतींचा छावा षटकार सदावा. मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा. आरडीएस चषकचा छवा मिळाल्या सहा धावा. साई सँड्स अँड ब्रिक्स सप्लायर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आणि सामना जिंकलाय के आर सी सी क्रिकेट क्लब संघानं. विजेता संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं मनापासून कळतो. चला यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे. चला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे. चला लवकरात लवकर विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. यानंतरचा सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. नेहरू क्रिकेट क्लब नेहरू नगर मित्र मंडळ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय MYFC या दोन संघांच्या दरम्यान यानंतरचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. चला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना विनंती आहे. वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारचा सामना यानंतर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कशा प्रकारे कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चला दोन्ही संघांना विनंती आहे यानंतरच्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं www.chowka.in च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण करतोय. लाईव्ह स्कोरिंग देखील आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय. किशोरला विनंती आहे. या आपण या ठिकाणी पारितोषिक देतो तुम्हाला. अशुभांच्या वतीनं षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक होतं, ते देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि कॅच साठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक होतं. या विनंती आहे त्या खेळाडूला. विनंती आहे या मुख्य आयोजकांच्या वतीने तुम्हाला कौतुकाची थाप आहे आणि ती आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. विनंती आहे या व्यासपीठावरती. सस्नेह नमस्कार आणि जाहीर आवाहन. भव्य रक्तदान शिबिर राजगुरुनगर आणि परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की स्वर्गीय सचिन उर्फ पप्पा सूर्यकांत भंडलकर यांच्या स्मरणार्थ संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ आणि स्वर्गीय सचिन उर्फ पप्पा सूर्यकांत भंडलकर प्रतिष्ठान राजगुरुनगर आयोजित करीत आहे भव्य रक्तदान शिबिर. बुधवार दिनांक 29 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 राजगुरुनगर या ठिकाणी रक्तदान शिबिर सोहळ्याचे हे 8वे वर्ष असून या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान हेच जीवनदान समजून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे ही आपणास नम्र विनंती. तेव्हा आता रक्तदान करूया आणि प्रेमाची नाती जपूया. कार्यक्रमाचे आयोजक आहेत स्वर्गीय सचिन उर्फ पप्पा सूर्यकांत भंडलकर प्रतिष्ठान आणि संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळ राजगुरुनगर. धन्यवाद. धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ देखील मैदानावरती सज्ज होत आहेत. www.chowka.in चे कॅमेरामॅन खऱ्या अर्थानं ज्यांनी chowka.in च्या माध्यमातून प्रथमतः स्कोरिंगच्या माध्यमातून जोडले गेले चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना कॅमेरामॅनच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून स्कोरिंगच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामगिरी करणारे केंदूरगावचे सुपुत्र शुभमदादा गावडे यांचा आज वाढदिवस आहे. www.chowka.in च्या माध्यमातून संदीपजी रौंदळ सर प्रवीणजी गायकवाड सर संदीप सिनलकर सर त्याचप्रमाणे प्रदीपजी गायकवाड सर्वांच्या वतीनं आरडीए चषकच्या वतीनं संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं स्वर्गीय
सचिन से पापा सूर्यकांत भंडलकर प्रतिष्ठानच्या वतीने शुभम गावडे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आयुष्याच्या पायरीवरती तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.